शिरपूर शहरातील नामांकित असे कल्याणी मोबाईल शॉप, ग्राहकांचा सच्चा विश्वास, कल्याणी मोबाईल शॉप, ग्राहकांचा सच्चा विश्वास, कल्याणी मोबाईल शॉप। आमच्याकडे ओप्पो, विवो, सॅमसंग, टेक्नो, एमआय, रिस्टमी, नोकिया, जीव्ही, आयटेल आदी कंपनीचे मोबाईल, तसेच मोबाईल एक्सेसरीज जसे बॅटरी, चार्जर, हेडफोन, ब्ल्यूटूथ कव्हर, तसेच टीसीएल, सॅमसंग, लॉयड आदी कंपनीचे एलईडी टीव्ही 24-55 इंच मध्ये योग्य दरात मिळतील। इतकेच नव्हे तर आमच्याकडे मोबाईल व एलईडी टीव्ही खरेदीसाठी बजाज फायनान्स, टीव्हीएस फायनान्स, तसेच पाईप लॅब व डेबिट कार्ड ईएमआय देखील उपलब्ध आहे। तसेच बजाज फायनान्स कडून मिळणारी स्कीम देखील लागू। विशेष ऑफर अँड्रॉइड मोबाईल व एलईडी खरेदीवर 1 कीपॅड मोबाईल मोफत। त्वरा करा, आमचा पत्ता कल्याणी मोबाईल शॉप, दुकान नंबर 39, गुजराती कॉम्प्लेक्स, आयसीआय बँकेच्या खाली, मांडर रोड, शिरपूर। प्रोप्रायटर हिम्मत पाटील, अनिल पाटील। संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 98-22-17-13-76, 89-75-45-37-22। ग्राहकांचा सच्चा विश्वास, कल्याणी मोबाईल शॉप। शिरपूर येथे माजी मंत्री अमरीश भाई पटेल यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा भाजपात ऐतिहासिक प्रवेश सोहळा संपन्न। शिरपूर शहरात भाजपाचे उमेदवार काशीराम पावरा यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनी आपल्या हजारो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला। या प्रसंगी हजारो समर्थकांनी हात उचावून भाजपात प्रवेश केला। तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच साक्री तालुक्यातील काँग्रेसचे नेते शिवाजीराव दहिते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता देसले, राजेंद्र देसले यांनीही भाजपात प्रवेश केला। अमरीशभाई पटेल यांच्या प्रवेशाने शिरपूर मतदारसंघ संपूर्णपणे भाजपमय झाला आहे। प्रवेशावेळी मंत्री जयकुमार रावल, खासदार सुभाष भामरे, खासदार हिनाताई गावित, भाजपचे उमेदवार काशीराम पावरा, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष बबनभाऊ चौधरी, महापौर चंद्रकांत सोनार, भूपेशभाई पटेल, तुषार रंधे, राहुल रंधे, हेमंत पाटील, तपनभाई पटेल, चिंतनभाई पटेल, संजय शर्मा, हेमंत साळुंके, अतुल सोनवणे, ललिता पाटील, अरुण ढोबी आदी उपस्थित होते। यावेळी अमरीशभाई पटेल म्हणाले, भाजपाच्या विकास कामाने प्रभावित होऊन भाजपात प्रवेश केला आहे। मतदारसंघात पर्यावरण, शिक्षण, शेती, रस्ते यासह सर्वच क्षेत्रात 30 वर्षापासून विकासाचे काम केले आहे। मनमाड इंदूर रेल्वे मार्गात शिरपूरलाही रेल्वे स्टेशन मिळावे, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी शासनाच्या वतीने मदत मिळावी, तसेच लवकरच मतदारसंघात 350 खाटांचे हॉस्पिटलचे काम सुरू करीत आहोत। या कामांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्र्यांनी यावे अशी विनंती करीत असल्याचेही ते म्हणाले। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। एक विषय सांगेल, मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून सगळ्या जनतेला मागच्या मीटिंगच्या वेळेस आमचे कार्यकर्ते, काही आमचे लोक किंवा इतर कोणी, भारतीय जनता पार्टीचं काम करायचं आहे, तालुका अध्यक्ष म्हणून मी एक सगळ्यांना विनंती करणार आहे। मी भाऊंची परवानगी घेतलेली आहे आणि मी एक सगळ्यांना सांगेल, फक्त शंका कुशंका कोणाच्या मनात ठेवू नका आणि येत्या काळामध्ये रंदे परिवारा सकट आपण सगळेजण भारतीय जनता पार्टी बरोबर राहू आणि याच्या पुढे काम करत राहू, एवढा मी तुम्हाला ग्वाही देतो। ज्या पटांगणामध्ये ही सभा घेत आहोत त्याचे चेअरमन आदरणीय अमरीशभाई पटेलजी यांनी आपल्या तालुक्यामध्ये सिंचनासाठी मागील अनेक वर्षापासून त्यांच्या स्वतःच्या निधीतून कामांना सुरुवात केली। या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो की त्याला अजून जोड म्हणून आपल्या राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान सारखी अत्यंत यशस्वी अशी योजना आपल्या तालुक्यातच नव्हे, जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम हे आपल्या महायुतीच्या सरकारने केलं। सांगू इच्छिते की माझ्या लोकसभा निवडणुकीच्या टायमाला आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींची सभा नंदुरबारला झाली होती, यामध्ये मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलं होतं आदिवासी समाजाचं कुठलीही सवलत, कुठलंही आरक्षण आमचं सरकार काढणार नाही, उलट त्यांना अजून जास्त सक्षम करण्यासाठी ज्या काही योजना देण्याची गरज असेल हे सर्व देण्याचं काम हे आमचं सरकार करेल। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी विनंती करते की
हे जे कोणी विरोधक आज दिशाभूल करण्याचं काम आदिवासी समाजामध्ये करत आहे त्यांच्या या विषयाला आपण विसरून आज एकीकडे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारने जे विकासाचे कामं केलेले आहेत त्याकडे बघून आपल्या उमेदवाराला आपण प्रचंड बहुमताने विजय करा आणि या शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आपले उमेदवार आदरणीय काशीरामदादा पावरा यांना प्रचंड बहुमताने परत एकदा या तालुक्याचा आमदार म्हणून आपण सर्वजण निवडून द्या आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आपण सर्वजण मिळून आशीर्वादाने आणू एवढेच या ठिकाणी. सर्वात महत्वाचं हे आपला देश आहे, ही आपली माता आहे आणि भारत मातेसाठी जो काही त्याग जो काही बलिदान करावं लागेल तो करू. आणि मग पहिले आमच्यासाठी आमचा देश आहे आणि त्याच्यानंतर आमच्यासाठी आमची पार्टी महत्वाची आहे. या पार्टीसाठी अनेक वेळा त्याग करावा लागेल तर त्याग करू. पार्टीचं हित महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर व्यक्ती आहे. आणि मग व्यक्ती एखाद्या व्यक्तीचं नुकसान होईल, एखाद्या व्यक्तीला कमी अधिक होईल तर चालेल, परंतु पहिले आमचा देश आहे, नंतर पार्टी आहे आणि नंतर व्यक्ती आहे. आणि म्हणून देशासाठी आणि पार्टीसाठी किती त्याग करावा लागले तरी करू, पण आम्ही पार्टीसाठी काम करू ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून मला या मंचावर स्पष्ट करायचंय, जे भारतीय जनता पार्टीचे सच्चे सैनिक असतील, आम्हाला कुठलाही व्यक्ती दिसत नाही, आम्हाला व्यक्तिमत्व नाही, आम्हाला आमची निशाणी महत्वाची. आणि म्हणून या कमळासाठी या भगव्यासाठी जे काही करावं लागलं ते करणार. आणि मला खात्री आहे की लाखोच्या लीडनी ही शिरपूरची विधानसभा आमची येणार आहे. पण एवढं मागच्या 5 वर्षांमध्ये या महाराष्ट्राचा थेट सामान्य माणसाला न्याय देण्याचं, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचं आणि नवीन महाराष्ट्र तयार करण्यासाठी जे त्यांनी काम केलं आणि मागचे 15-20-25 वर्षांमध्ये जे विकास घडला नाही ते 5 वर्षांमध्ये त्यांनी घडवून दाखवलं. आणि त्यामुळे मी प्रभावित होऊन आज भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करतोय हे मी जाहीर करतो. साहेब, आम्ही या 30 वर्षाच्या कार्यकालमध्ये हे तालुक्यामधला थेट माणसाचं जीवन बदलण्यासाठी प्रयत्न केले. या तालुक्याच्या आदिवासी बहुमोल भाग मध्ये कुठे रस्ते नव्हते, कुठे पूल नव्हते, कुठे पिण्याचं पाणी नव्हतं. ते लास्ट 20 वर्षांमध्ये प्रयत्न केलं. आणि भाऊ, मी एक विचार ठेवला की ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल ते रस्ते पूल दळणवळणचे साधन तर असायलाच पाहिजे, पण त्याच्या बरोबर शेतकऱ्याच्या जीवनमध्ये बदलणारा त्याच्या जीवनमध्ये त्याची शेतीमध्ये पाणी यायला पाहिजे. आणि त्यासाठी अहोरात्र 2002 नंतर शिरपूर पॅटर्न म्हणून या तालुक्यामध्ये कामची सुरुवात केली. 216 बंधारे भाऊ आजपर्यंत आम्ही बांधलेले आहे. एका टाइम मध्ये पाणी गेलं तर कमीत कमी 5,000 करोड लिटर भूगर्भ मध्ये जात. यावर्षी देवाची मेहरबानी होती त्यामुळे 3-4 पाणी भरून भूगर्भ मध्ये गेलं. कमीत कमी या तालुक्याची 2,000 ट्यूबवेल जी बंद पडली होती ते चालू झाली. त्याच्या बरोबर जिथे 2-2, 3-3 फूट पर पाणी होतं तिथे आम्ही आज 20 फूट पासून तर 150 फूट वर पाणी येऊन गेलं. त्याच्या जीवनमध्ये परिवर्तनची सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये मोठं काम करण्याची माझी जी इच्छा होती. आज एक ऐतिहासिक असा दिवस आहे. आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षामध्ये या आपल्या खानदेशातले एक अत्यंत प्रभावी नेते शिक्षण, आरोग्य, शेती, पाणी
या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी अभूतपूर्व अशा प्रकारचं काम केलं ते आमचे अमरीश भाई पटेल यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय. मी अमरीश भाई आपलं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि आता अमरीश भाई पटेल यांच्या रूपाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या घराण्याचा व्यक्ती हा देखील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय. म्हणजे बंधू भगिनींनो, ज्या देशाकरता ज्यांनी खऱ्या अर्थानं बलिदान दिलं, ज्यांच्यामुळे हा देश उभा राहिला, आज त्या सगळ्या परिवारजनांना असं वाटतं की या देशाला जर कोणी चालवू शकतं, कोणी प्रगतीकडे नेऊ शकतं, कोणी जर देशाचं कल्याण करू शकतं तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदीजी. आणि मोदीजींच्या नेतृत्वात आज सर्व राष्ट्रीय नेतृत्व हे भारतीय जनता पक्षामध्ये येत आहे. राष्ट्राच्या संकल्पनेत आज या ठिकाणी अमरीश भाई आले आहेत. आणि मला विश्वास आहे की आता या ठिकाणी शिरपूरमध्ये आमच्या काशीराम पावरांना प्रचंड मताने तुम्ही निवडून द्याल. हिनाताईंना मोठी आघाडी मिळाली होती, आता तेवढीच आघाडी काशीराम पावरांना देखील द्याल. हे खरं आहे की काही लोक या ठिकाणी बंडखोरी करतात, मी नावं घेणार नाही, एवढे ते मोठे नाहीत, पण एकच गोष्ट सांगतो, या ठिकाणी व्यक्ती महत्वाचा नाही आहे. आता सर्वांना समजेल इथे व्यक्तीला मत होत नाही, मत मिळतं ते कमळाला. हे कमळाचं मत आहे, हे कमळालाच या ठिकाणी मिळणार आहे. जयकुमारजी, तुमच्यावर देखील विशेष जबाबदारी टाकतो. आपल्या दोंडाईच्या गडीला मानणारे खूप लोक या ठिकाणी आहेत, त्या सगळ्यांना देखील या ठिकाणी सांगतो, जयकुमार रावलचं प्रमोशन तुम्हाला पाहायचं असेल तर या ठिकाणी त्या सगळ्यांनी आता ही जी भारतीय जनता पक्षाची जागा आहे ही रेकॉर्ड मताने निवडून आणायची आहे. अरे अमरीश भाई आहेत, हिनाताई आहेत, जयकुमार भाऊ आहेत, सगळे लोक एका मंचावर आले आहेत, आमचे बाबा आहेत. एवढे लोक आल्यानंतर जर 50,000 पेक्षा कमी लीड मिळाला तर मग ती जीत काय जीत आहे. आणि म्हणून 50,000 पेक्षा जास्त मताने ही या ठिकाणी जागा निवडून आणावी एवढीच विनंती आपल्याला करतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणून मला तुम्हाला निवडून द्यावा लागणार आहे अशी मी विनंती करतो. बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सांगू इच्छितो, या 5 वर्षामध्ये मी विरोधी पक्षामध्ये आमदार म्हणून काम करत होतो. तेव्हा आम्हाला विरोधी पक्षामध्ये काम करत असताना आपल्या तालुक्याचा जर विकास करायचा असेल, निधी मिळवायचा असेल, मग रस्त्यांचा असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, मजुरांचा प्रश्न असेल, उद्योगांचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये आहे. त्या प्रश्नाला जर आपल्याला सोडवायचं असेल तर आपल्याला सरकारमध्ये राहून काम करावं लागणार आहे. आणि त्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये आपण सरकारमध्ये आपण काम करूया आणि आपल्या तालुक्याचा आणि शहराचा विकास आणखी करूया. आपल्या शहराचा विकास माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल यांनी केलेलीच आहे. परंतु आणखी आपल्याला चांगला विकास करायचा असेल, तालुक्याचा चांगला विकास करायचा असेल तर सरकारमध्ये राहून आपल्याला काम करावा लागेल. 5 वर्षामध्ये मी काय काम केलं हे आपल्याला दाखवू इच्छितो. 5 वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जे आदिवासी क्षेत्रामध्ये आहे